नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एलिमेंटरी उदाहरण क्रमांक 9, समान बाजूंपैकी एक बाजू व समान कोनांपैकी एक कोन दिला असता समद्विभुज त्रिकोण काढले। प्रश्न आहे, समान बाजूंपैकी एक बाजू 5 सेंटीमीटर व समान कोनांपैकी एक कोन 65 अंश मापाचा असणारा समद्विभुज त्रिकोण काढणे। आपण आता हे उदाहरण काढायला सुरुवात करूया। सुरुवातीला रेषा आपणास BD ही काढायची आहे, इला कुठलाही माप नाही। कागदाच्या मध्यभागी रेषा B आणि D आपल्याला काढायचं आहे। त्यानंतर B बिंदूशी आपणास 65 अंश मापाचा कोन EBD काढायचा आहे। कोन मापक घ्यायचं, कोन मापक बरोबर बी बिंदूवर ठेवायचं, खालची रेषा तंतोतंत BD रेषेवर आणायची, इकडनं शून्यापासून मोजत बरोबर 60 पुढे 5 रेषा मोजत 65 अंशावर तुम्हाला मार्किंग करायची आहे। ही मार्किंग केल्यानंतर त्या बिंदूला तुम्ही ई हे नाव द्यायचं आहे। ई आता ई आणि बी पट्टीच्या सहाय्याने तंतोतंत तो बिंदू जोडून घ्यायचा आहे। आता ई बी डी हा 65 अंश मापाचा कोन आहे, त्या ठिकाणी तसं लिहायचं आहे। पुढे आता बी ई वर तुम्हाला बी ए 5 सेंटीमीटर रेषा घ्यायची आहे। आता ही जी बी ई रेषा आहे, याच्यावर बी पासून तुम्हाला 5 सेंटीमीटर अंतरावर ए हा बिंदू मिळवायचा आहे। कसा तो बघा, ए वर पट्टी 0 पहिला पॉइंट ए वर बी वर ठेवणार आणि 5 सेंटीमीटरवर मार्किंग करायची आहे। जर तुम्हाला पट्टीने जमत नसेल तर तुम्ही कंपासमध्ये 5 सेंटीमीटर इतकं माप मोजून बी वर कंपासाचं टोक ठेवून तिथे कंस काढून देखील ते माप घेऊ शकतात। बी रेषेवर जो आपल्याला 5 सेंटीमीटर अंतरावर बिंदू मिळेल त्याला नाव द्यायचं ए बिंदू। इथे तुम्ही माप लिहू शकतात 5 सेंटीमीटर। आता तुम्हाला समद्विभुज त्रिकोणाची एक बाजू 5 सेंटीमीटर व एक कोन 65 अंश दिलेला असताना तुम्हाला समद्विभुज त्रिकोण काढायचं उदाहरण दिलेलं आहे। पुढची कृती जरा व्यवस्थित लक्षात घ्या। आता तुम्हाला BA इतकी त्रिज्या किंवा BA इतका माप घेऊन, म्हणजेच कंपासमध्ये 5 सेंटीमीटर एवढं त्रिज्या घेऊन, A केंद्र घेऊन रेषा BD सी मध्ये छेदणारा कंस काढायचा आहे। आता तुम्हाला ए वर कंपास ठेवा, बी एवढं माप घ्यायचं आहे। बी एवढं माप घेतल्यानंतर बी ए बी पासून डी रेषेला छेदणारा एक कंस काढायचा आहे। तो BD रेषेला जिथे छेदेल त्या छेदन बिंदूला तुम्हाला नाव द्यायचं आहे सी, आणि पट्टीच्या सहाय्याने ए आणि सी हा तंतोतंत जोडून घ्यायचा आहे। तो जोडल्यानंतर सी जवळ देखील तुम्हाला 65 अंशाचा कोन मिळेल आणि AC ही रेषा देखील 5 सेंटीमीटर असेल। ते जर तेवढ्या मापाचं भरलं तर तुमचं उदाहरण बरोबर। बघा, इथे AC रेषा बरोबर 5 सेंटीमीटर भरली आहे आणि कोन मापक सी जवळ लावला रेषा बी वर, आणि इकडनं या बाजूने जर मोजत गेलं तर बरोबर 65 अंशावर ए बिंदू तो कंस भरलेला आहे। या ठिकाणी आपलं हे उदाहरण पूर्ण झालं आहे आणि ते अतिशय तंतोतंत बरोबर आहे।